चालू करून दिले, आता परत नका ह्याच्यावर टच करू. तर हे तूर पिकावरील पाणी गुंडाळणाऱ्या आळीचा हा प्रादुर्भाव झालेला. असं हे आळीनं पानं एकत्रित केलेले असतात आणि त्याच्या अंगातून जे काही स्त्रावणारा जो काही पदार्थ असतो त्याच्या हे ना या अशी एकत्रित जुडवून टाकते ही जी आहे ती. आणि आतमध्ये हे पार विष्ठा वगैरे करून हे अशा प्रकारे इथे याच्यात विष्ठा करून जे आहे ते पूर्ण पानाचं जे आहे ते नुकसान करते झाडाचं. ह्याच्यामुळं काय झाडाची जी आहे वाढ वगैरे जी आहे म्हणजे हे शेंडे पूर्ण हे चिटकून टाकले त्याच्यामुळं वाढीला वगैरे प्रॉब्लेम येतो. तर ही कोणती आळी, तर ही इथं खाली पडलेली आहे. तर ही आळी जी आहे ही अशा पद्धतीनं तुरीवर जे आहे ते हे तुरीचे जे आहे हे पानं जे आहे ते असे गुंडाळून टाकते. तर ह्याच्या नियंत्रणासाठी जे आहे ते आपण गॅस पॉयझन वापरू शकतो किंवा सिंथेटिक पायराथ्रॉइड गटातले जे काही औषधं आहेत ते सुद्धा वापरता येतात. ओके, करा क्लोज, घ्या स्टॉप करायचं का? हां हां.